नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विनर मॅथ्स ऑनलाइन क्लास यूट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.4 आज सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड आपण यामध्ये कंप्लीट करणार आहोत। तर ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन 1 जनवरी 2016 सानिका डिसाइड टू सेव ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे। If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? सानिका नावाची मुलगी आहे आणि ती काही अमाऊंट सेव करू इच्छिते, जे की ॲज इन द एपी इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन, जसं की फर्स्ट डेमध्ये 10, नंतर 11, नंतर 12, म्हणजे आपण या ठिकाणी एपी तयार करू याच्या दिलेल्या पद्धतीनं। फर्स्ट डे 10, सेकंड 11, थर्ड 12, सो ऑन। आता या ठिकाणी पूर्ण वर्ष आहे, 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016, परंतु 2016 हे लीप इयर आहे। लीप इयर असल्यामुळं त्यामध्ये 366 डेज असतात, टोटल डेज 366 लीप इयरमध्ये। म्हणजे आता या ठिकाणी जी सानिका नावाची मुलगी आहे, ते 10, 11, 12, 13, 14, 15 अशा पद्धतीनं सेव्हिंग करत जाणार आहे आणि वर्ष संपल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्या तिच्याकडे एकूण किती अमाऊंट जमा झालेली असेल हे आम्हाला या ठिकाणी फाईंड करायचं आहे। म्हणजे टोटल यस 366 आम्हाला फाईंड करायचं आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटी आम्हाला लक्षात येईल की तिची अमाऊंट किती आहे। यामध्ये ए आम्हाला 10 मिळतो, डी 1, तर चला एन पण आम्हाला मिळतं 366। फॉर्म्युला यूज करूया, एस एन इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी। तर यस 366, एन आहे 366 अपॉन टू 2a, 2 × 10 प्लस एन आहे 366 मायनस 1 इंटू डी, डी आहे 1। आता याठिकाण डिवाइड करूया, 1 × 16 × 6 183 इन ब्रॅकेट 2 × 10 = 20 प्लस 365। या ठिकाणी येतं 183 × 385। आता या ठिकाणी दोघांचा करावा लागेल मल्टीप्लाय आणि तो येतो 70,455। तर सानिकाची ॲट द एंड ऑफ द इयर 70,455 सेव्हिंग असेल। वर्डमध्ये लावा लागेल, वर्डमध्ये आन्सर देणं गरजेचं आहे। सानिका सेव, सानिका सेव रुपीज 70,455 अशा पद्धतीचं या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर सेकंड, अ मॅन बॉरोज रुपीज 8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360 इन 12 मंथ्स इन्स्टॉलमेंट्स, ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1/₹10, फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट। एका व्यक्तीने 8,000 रुपये उसने घेतलेले आणि त्यावरती व्याज आहे 1,360 रुपये, 12 महिन्यामध्ये ते परत करायचा विचार करणार आहे। 12 महिन्यामध्ये ती जी अमाऊंट त्यांनी घेतलेली आहे ती रिटर्न करणार आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की आपण आपल्यावरती घ्यायचं इक्वेशन एक्झाम्पल आहे, 8,000 रुपये आपण घेतलेले आहेत आणि त्यावरती 1,360 1,360 टोटल जे काही इंटरेस्ट आहे ते आपण त्यांना द्यायचं आहे, तर आपल्याकडं त्यांची पूर्ण अमाऊंट झालेली आता 9,360 रुपीज, राईट 9,360 रुपये आपल्याकडे अमाऊंट झालेली आहे। आता ही जी अमाऊंट आहे ती आपण परत द्यायची आहे, तर आपण ती देणार आहेत इन द 12 इन्स्टॉलमेंट, तर आपण 12 हप्त्यामध्ये त्यांची अमाऊंट ही परत देणार आहेत। टोटल अमाऊंट 9,360 झालेली आहे। आता टोटल अमाऊंट म्हणजे काय, याला आपण काय म्हणतो, टोटल सम, टोटल अमाऊंट एस एन, एस एन विल 9,360, परंतु टोटल आपण हेच अमाऊंट 12 इन्स्टॉलमेंटमध्ये आपण परत देणार आहे, याचा अर्थ या ठिकाणी काय होईल S12। आता S12 म्हणजे 12 हप्त्यामध्ये किती रक्कम परत देणार आपण त्या ठिकाणी, तर 9,360 रुपीज, म्हणजे इतक्या अमाऊंटवर परत देणार, तर S12 आम्हाला मिळतो 9,360। त्या ठिकाणी घ्यावं लागेल टोटल अमाऊंट किती आहे त्या ठिकाणी, 8,000 प्लस 1,360 = 9,360 रुपीज।
आता द्या लगे देअर फोर एस ट्वेल्व इक्वल टू 9,360 रुपीज. ओके देन पुनः संगित है एन लक्षा देता अपना ट्वेल्व है पुनः संगित है कि ईच इंस्टॉलमेंट बीइंग लेस दैन द प्रिसीडिंग वन बाय रुपीज 40. जे का फर्स्ट इंस्टॉलमेंट है त्यापेक्षा जो सेकंड इंस्टॉलमेंट है तो लेस है लहान है किती नहीं 40 रुपीज ने म्हणजे डी मिळतो आम्हाला त्याचा डिफरन्स आहे -40 म्हणजे फर्स्ट इंस्टॉलमेंट मोठा आहे तर सेकंड इंस्टॉलमेंट लहान आहे कितीने लहान आहे तर -40 म्हणजे 40 ने कमी आहे. बघा लक्षात द्या फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म जे दोन टर्म असतात त्या दोन टर्म म्हणजे फर्स्ट टर्म जर मोठी असेल सेकंड टर्म जर छोटी असेल तर त्यामध्ये डी हा नेहमी निगेटिव्ह असतो म्हणून या ठिकाणी आपण डी घेतलेला आहे -40. फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इंस्टॉलमेंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे आणि देन फाइंड करायचं नंतर लास्ट इंस्टॉलमेंट आणि लास्ट इंस्टॉलमेंट म्हणजे एकूण 12 इंस्टॉलमेंट आहेत त्यातला लास्ट कोणता असेल T12. तर आपण या ठिकाणी फाइंड करायचं आहे T12 म्हणजे दोन व्हॅल्यू आम्हाला फाइंड करायच्या आहेत. तर दिलेली व्हॅल्यू S12 आहे म्हणजे SNचा फॉर्म्युला यूज करता येईल SN=N/2(2a+n-1d). आता S12 कारण N आहे 12 N12/2(2a) माहिती नाही प्लस N12-1(di-40). कॅल्क्युलेशन करूया 6 S12 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 9,360 (2a) प्लस या टेन होतात 11 × -40 -440 9,360/6 (2a-440) बरोबर ना डिवाइड करा 6×6 या ठिकाणी उरले 3 6×30 आणि उरले पुन्हा परत 3 6×36 1,560 (2a-440) -440 लेफ्ट साइड मध्ये घ्या 1,560 + 440 = 2a देअरफोर 2a = 2,000 सो द a = 2,000/2 देअरफोर a = 1,000 याचा अर्थ होतो जो फर्स्ट इंस्टॉलमेंट आहे तो 1,000 रुपीज आहे पहिला हप्ता जो दिलेला आहे त्यांनी त्या 1,000 रुपये त्यांनी दिलेले आहे आणि लास्ट इंस्टॉलमेंट मला फाइंड करायचं म्हणजे T12 फाइंड करायचं त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे TN = a+n-1d TN आहे T12 आणि ए या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो 1,000 + N = 12-1 (d = -40 तर ऍडिंग करूया कॅल्क्युलेशन 1,000 या ठिकाणी प्लस 11 × -40 तर या ठिकाणी 1,000 आणि दोघांचा मल्टिप्लाय होतो -440 तर या ठिकाणी आन्सर येतं 560 रुपीज म्हणजे लास्ट इंस्टॉलमेंट जे आहे ते 560 रुपीजचे आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जे काही आन्सर आहेत फाइंड केलेले आहेत फर्स्ट इंस्टॉलमेंट आणि लास्ट इंस्टॉलमेंट कशा पद्धतीने आन्सर काढलेलं आहे हे तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड रुपीज 5,000 या ठिकाणी आपण ए पी तयार करणार आहोत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा फर्स्ट इन्व्हेस्टमेंट 5,000 देन सेकंड इयर 7,000 थर्ड इयर 9,000 सो ऑन फॉर 12 इयर्स तर एकूण 12 वर्षासाठी म्हणजे एन आम्हाला मिळणार आहे 12 त्यानंतर ए मिळणार आहे 5,000 देन डी मिळणार आहे 7,000 - 5,000 देर इज अ 2,000 इन दिस वे. तर इन सेन्स फाइंड अ टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स तर एकूण 12 महिन्यामध्ये एकूण त्यांनी गुंतवलेली रक्कम किती आहे म्हणजे एस 12 आम्हाला या ठिकाणी फाईन करायचं आहे. फॉर्म्युला SN = N/2 (2a+n-1d) पहिले पुट करा S12 (N = 12/2a) = 5,000 + N12-1d = 2,000 अशा पद्धतीनं डिवाइड करा 6 आणि या ठिकाणी येतं 10,000 + 11 × 2,000 कालच्या स्टेपमध्ये 6×10,000 + 22,000
तर खालच्या स्टेप मध्ये 6 इन ब्रैकेट या ठिकाणी टोटल एडिशन होईल 32,000 तर दोघांचा मल्टीप्लाई येईल 6 × 32,000 0,0,0 to 19 1,92,000 rupees तर टोटल जी काही सेविंग असेल सचिनची या नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये ते 1,92,000 असेल. अतिशय सिंपल असे क्वेश्चन्स आहेत. या ठिकाणी 3 क्वेश्चन संपलेले आहेत आपले. आपण प्रॅक्टिस करा, कारण वर्ड प्रॉब्लेम हा एक्झाममध्ये विचारला जातो, त्यामुळे प्रॅक्टिस असावी. रिमेनिंग जे 3 एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तर या ठिकाणी गुड बाय.